महापुरुषांच्या विचाराने प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रबोधन घडते. प्राध्यापिका कांचन बिरनाळे यांचे प्रतिपादन. पडली हाळे ते महिलांच्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन. महापुरुषांचे विचार आत्मसात करून प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये उत्तम पद्धतीचे आचार विचार संस्कार आत्मसात करणे गरजेचे असून महापुरुषांच्या विचारातील अभिप्रेत असणारी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असले पाहिजे असे प्रतिपादन प्राध्यापिका कांचन बिरनाळे यांनी केले. त्या पडली हाळे ते ज्योत प्रबोधनाची गरज काळाची एक दृढ संकल्प पुष्प तिसरे या कार्यक्रमात समाजाप्रती महिलांचे उत्तरदायित्व या व्याख्यानमालेत प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत रमाबाई कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक संजय कांबळे यांनी केले. पुढे बोलताना प्राध्यापिका बिरनाळे म्हणाल्या, भारतीय राज्यघटनेने महिलांच्यासाठी अनेक हक अधिकार दिलेले असून आज प्रत्येक व्यक्तीने महिलेने घटना समजून घेणे गरजेचे असून आपल्याला दिलेल्या मूलभूत हक अधिकार याविषयी जागृत असणे गरजेचे असल्याचे सांगितले. व्यक्तिमत्व म्हणजे आंबेडकर, आपली घटना लिहिणारे म्हणजे आंबेडकर. घटना लिहिली आणि ती आज सगळ्यात आपण त्याला शिरोधार्य मानून त्या पद्धतीनं वाटचाल करतोय. ते मंत्री असताना दिल्लीमध्ये एकदा रात्री अशाच संजूसारख्या एका वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराला इच्छा झाली की काय चाललंय आपण मंत्र्यांच्या घरामध्ये, थोडस रस्त्यावरनं जाताना आपल्याला डोकावता येईल का म्हणून एक पत्रकार मंत्र्यांच्या घरासमोरून जात असतो. सगळ्या मंत्र्यांच्या घरासमोरचे लाईट हे बंद असतात आणि फक्त आंबेडकरांच्या घरासमोरचा आतला दिवा मात्र चालू असतो. त्याची उत्सुकता चालवते आणि तो चोर पावलाने आज जातो आणि बेल वाजवतो. तोपर्यंत आंबेडकर उठून बाहेर येतात. मध्यरात्रीची वेळ असते आणि तो उत्सुकतेपोटी विचारतो, सर बाकीचे सगळे मंत्री गाढ झोपलेले आहेत, त्या सगळ्यांच्या घराचे दिवे बंद आहे आणि फक्त तुमच्याच घरासमोरचा दिवा चालू दिसला मला आणि म्हणून मी इकडे आलो म्हणून म्हणतोय. तेव्हा आंबेडकरांचं उत्तर किती महत्वाचं होतं, तेव्हाही होतं आणि आजही आहे हे आपण बघायला हवं. तेव्हा त्याने उत्तर दिलं आंबेडकरांनी, सगळ्या समाजाच्या बाकीच्या लोकांच्या गरजा भागलेल्या आहेत म्हणून ती लोक निवांत आहेत आणि म्हणून ते झोपलेले आहेत. माझा समाज अजून सगळ्या अर्थाने बऱ्याच अर्थाने जागा व्हायचा आहे आणि त्याला जागा करायचा आहे, माझ्या समाजाला जागा करायचा आहे म्हणजे मला जागा राहावं लागणार आहे आणि म्हणून तुला माझ्या घरासमोरचा लाईट हे चालू असलेलं दिसलं. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक सागर कांबळे म्हणाले, समाज सुधारकांनी महिलांच्यासाठी केलेल्या उत्तुंग योगदानामुळे आज महिला सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे महिला सक्षमपणे उभी असते. महिलांच्या प्रगतीमुळेच देशाच्या प्रगतीला हातभार लागत असल्याचे सांगितले. हा जो काही कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे, या कार्यक्रमाला मी पहिल्या व्याख्यानापासून उपस्थित आहे तर आज तिसऱ्या व्याख्यानाच्या दिवशी मला आमूलाग्र बदल या ठिकाणी दिसतोय सर. तर हे खऱ्या अर्थानं या सर्व संयोजकांचं यश समजावं लागेल की या संयोजकांनी एक प्रबोधनाचं ज्योत पेटवलेली आहे आणि ती ज्योतीचा प्रकाश आज आम्हाला दिसतोय असं मला वाटतंय मॅडम. कारण ज्या ठिकाणी पहिल्या वेळेला मी आलेलो होतो त्यावेळेला मात्र या महिलांची संख्या फार कमी होती आणि आज मी पाहतोय की मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित राहिल्या, ते खऱ्या एक चांगली गोष्ट किंवा एक पर. यावेळी या कार्यक्रमात संयुक्त आंबेडकर नगरचे सर्व पदाधिकारी महिला युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती कांबळे यांनी केले तर आभार प्राध्यापक प्रशांत कांबळे यांनी मानले.